कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा नेते आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. उपस्थित युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करताना आम्ही फक्त महाराष्ट्राच्या हिताचे बोलत राहणार आहोत, हे बोललो नाही तर एक दिवस मुंबईतील मंत्रालय सुरतला नेईल अशी टीका केली. आपल्याला सर्वांना माहिती आहे इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत. दरेकर त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे, पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली. एक लोक फोडण्याचं, पक्ष फोडण्याचं, परिवार फोडण्याचं आपण पाहताय. महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत, NDA मध्ये जे आहेत, ED, IT, CBI यांचं काम सुरूच असतं, पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू. मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष नका देऊ, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही. अनेकदा आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं, आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत, महाराष्ट्राचा विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं, पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे. मग इकडून तिकडून थोडे चिंधीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर.